अन्ना, ओ अन्ना, अन्ना, अरे गेले कुठे म्हणायचे अन्ना? हा सरपंच या या तुम्ही तिथे आहेसा वय अहो काय वाचून वाचून कंटाळा आला म्हणलं जरा मागचं अंगण झाडून काढूया शरीराला काहीतरी व्यायाम पाहिजे ना हे पाणी बरं बसा 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 काय पाणी वगैरे देऊ नाही नाही नको अण्णा आणि अण्णा अहो तुम्ही कशा पायी त्रास घेताय मला लागलं तर मी घेईन की हो ते बोला काय बोलताय आता आम्ही काय बोलणार अहो बोलणारे तुम्ही आम्ही ऐकणार फकस्त सरपंच तुमचं काहीतरी काम असल्याशिवाय इथे येणार नाही बोला काय काम काढलं काम म्हणजे अण्णा म्हणजे तसं मला तुमच्याशी थोडस बोलायचं बोला नाही काय अण्णा ते आपण गावात दारू बंदी विरोधी मोहीम चालू केली नाही का त्यात थोडासा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम म्हणजे आपली पद्धत चुकीची आहे नाही अण्णा आपली पद्धत अजिबात चुकलेली नाही आपलं एकदम बरोबर आहे पण अण्णा तुम्हाला तो गावातला दादा भगत माहिती आहे ना हा हा तो हातभट्टीवाला दारूचं दुकान आहे ना त्याचं अगदी परफेक्ट तर अण्णा तो काल माझ्या घरी आला होता बर मग काय नाही वाईट चिडलेला वाटला तो म्हणाला की तुम्ही म्हणजे तुम्ही बरं का अण्णा तुम्ही दारू बंदी विरोधी जी काय मोहीम चालवली ना ती थांबवा नाही गावात तुम्हाला आणखीन काय सुधारणा करायची असतील त्या करा त्याच्यासाठी लागेल तेवढा पैसा द्याल तो तयार पण दारू बंदी विरोधी तुमची मोहीम थांबवा नाहीतर परिणाम वाईट होईल असं म्हणाल अच्छा थोडक्यात धमकी देऊन गेलाय नाही अण्णा धमकी नाही दिली त्यांनी तो म्हणाला त्याचं जस्ट सजेशन आहे हा अहो सजेशन कसलं सरपंच ही उघड उघड धमकी आहे मी काय म्हणतो अण्णा आपण त्याच्या बोलण्यावर वाईट विचार करायला काय हरकत आहे म्हणजे काय करायचं आपली मोहीम थांबवायची नाही मी तसं कुठे म्हटलंय पण आपण थोडस सामोपचारानं घे सामोपचारानं अहो काय बोलताय काय सर तो ऐकणाऱ्यातला आहे का आणि हे तुम्ही मला सुचवताय काय घाबरलत की काय त्याच्या धमकीला नाही नाही अण्णा मी काय घाबरलो नाही काय पण अण्णा हो त्याची लय वरपर्यंत वर आहे अहो तो आपल्यावरती पॉलिटिकल दबाव आणू शकतो सरपंच तुम्ही मला कोण समजता अहो इतकी वर्ष समाज कार्य करतोय मी अशा प्रकारची अनेक माणसं मी हाताळले मी निस्तरतो काय ते अहो पण तुमची आम्हाला काळजी वाटते सरपंच माझी काळजी करू नका मी बघतो त्या भगतचं काय करायचं ते मला एक सांगा तो कुठे कुठे लावतो भट्टी सांगा मला सांगा नाही म्हणजे अण्णा माओ ज्या माझ्यासारख्याने तिथे जाणं बरं दिसत नाही सरपंच कमाल करताय तुम्ही आपण तिकडे दारू प्यायला जातोय का आपण फक्त त्याला जाब विचारायला जातोय की तुझं काय प्रॉब्लेम आहे बाबा नाही नाही अण्णा तुमचं हे सगळं खरं आहे तरी पण तुम्ही अवघडल्यासारखं होत आहे सरपंच ठीक आहे मला सांगा कुठे लावतो भट्टी तो अण्णा ती आपली शाळा नाही का नाही नाही शाळेत नाही ते आपल्या शाळेच्या मागे ती गल्ली आहे ना अरे वा कुठे भट्टी लावतो तर शाळेच्या मागे जी गल्ली आहे तिथे वा म्हणजे त्याचे केस विस्कटलेले होते आणि आणि बहुतेक दारू प्यालेला होता तो आला आणि सगळीकडे आरडाओरड सुरू केली त्याने आणि हो त्याच्या हातात चुरा होता आणि तो एक मिनिट मॅडम सॉरी मी डिस्टर्ब करतो तुम्हाला पण त्यानं काय केलं ना ते नकोय मला त्यापेक्षा पहिलंच ठीक होतं केस विस्कटलेले होते हां आणि एक मिनिट भुवया डोळ्यांचा रंग नाकाची ठेवण आणि कान कसे होते हां आणि ओठ असे जाडसर होते की पातळ होते एवढं बारीक सारीक नाही पाहिलं हो मी म्हणजे मी घाबरले होते नाही नाही आम्ही समजू नर्वे कर एवढे फाईन डिटेल्स नाही विचारताय ना जर त्यांच्या मनस्थितीचा विचार कर सॉरी सर पण मॅडम चेहरा गोल होता की लांबट होता गोल गोल आणि थोडासा लांबट होता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी जरा तुम्हाला मदत करू का हे बघा तो आत आला आणि त्यांनी सुरा तुमच्या गळ्याजवळ ठेवला
म्हणजे तो खूप जवळ आला असेल ना तुमच्या. आठवा म्हणजे तुम्हाला स्वच्छ दिसते, अगदी स्पष्ट आठवते. आठवा, आठवा जरा. म्हणजे थोडं थोडं आठवतंय मला. म्हणजे बघा, त्याच्या भुवया दाट होत्या, डोळे डोळे काळे भोर डोळे होते, आणि असे असे खोल गेलेले डोळे होते. रंग रंग सावळा होता हो. गाल गाल गालपट अशी आत गेली होती. नाक सरळ होतं, म्हणजे मोठं होतं नाक, पण असं सरळ होतं. आणि आणि मिशी मिशी नव्हती त्याला हो, मिशी नव्हती. तीळ तीळ होता का हनुवटीवर? नाही नाही, तीळ नव्हता. आणि उंच होता तो, म्हणजे म्हणजे चार चौघांपेक्षा उंच होता तो. आणि तो तो बोला. नमस्कार अण्णा. हा नमस्कार. आलात होय. बर का अण्णा, हे पत्रकार हिंगे. नमस्कार. तुमची मुलाखत घ्यायला आले. यांना कोणी बोलवलं इकडे? मीच की. जीवन गौरव पुरस्कार मिळालेली अण्णा आमच्या गावात राहून काहीतरी महत्वाचं कार्य करतायत हे समजा जगाला कळू द्या की. सरपंच, तुम्हाला माहितीये मला ही गोष्ट आवडत नाही. नाही अण्णा, चुकलं माझ. बरं अण्णा, मग तुमचा एक फोटो मिळाला तर? फोटोग्राफरला आणलाय मी. नाही, मी कुठे आहे हे लोकांना कळता कामा नये, तरच हे काम मी शांतपणाने करू शकेन. या तुम्ही. बरं अण्णा, नमस्कार. सरपंच, परत असली लोक माझ्याकडे आणत जाऊ नका, लक्षात ठेवा. होया. सॉरी सर, मी तुम्हाला दिवसभरात फोन नाही केला. परत ऍक्च्युली आपण तू होती असं ऑफिस मध्ये म्हणून काळजी नव्हती काही. सर त्या सुरव्याने पुन्हा रजा घेतली तेही न सांगता, त्यामुळे त्यांचं सगळं काम मला एकटीलाच करावं लागलं. आपण मला एक सांग, इन्स्पेक्टर चौधरी ऑफिस मध्ये येऊन गेले? इन्स्पेक्टर नाही का? सुरव्यांना कोणीतरी चाकूने बसवलं. काय? सुरवे? सुरवांचा खून झालाय प्रणा, त्याच्या तपासासाठी पोलीस आमच्या घरी येऊन गेले. काय सांगताय काय सर? सर पण श्रीकांत सरांचा आणि सुरवेच्या खुनाचा इथे काय संबंध आहे? तेच मलाही काही कळत नाही. सुरवेच्या खुनाचं कळलं तेव्हा दादाला खूपच धक्का बसला. म्हणजे ऑलरेडी त्याची तब्येत काही दिवस बरी नव्हतेच. डॉक्टर नाटकर्णींची ट्रीटमेंट चालू होती त्याची. सुरवेच्या खुनाच्या तपासाकरता पोलीस घरी आले आणि हे सगळं ऐकूनच दादाला अटॅक आला. मग आम्ही त्याला इथे लगेच आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, पण डॉक्टर जोगळेकर म्हणले की त्याला आयसीयू मध्ये हलवा. त्यांच्या म्हणण्यानुसार अटॅक खूप मॅसिव्ह होता. सर नक्कीच हे सगळं त्या शेखर देशमुखमुळे घडतंय. काय म्हणलीस? हो सर, आणि सुरवेंच्या खुनामध्ये त्या शेखर देशमुखचा हात असणार आहे. सर काय म्हणायचं आपण? सर श्रीकांत सरांना मी सांगितलं होतं सुरवे स्पाय आहेत म्हणून. म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये जे काही घडायचं ते सुरवे जाऊन शेखर देशमुखला सांगायचे. हे बघ अपर्णा, हातात पुरावे नसताना अशी बेजबाबदार विधानं करू नये. तू काय बोलतेस कळते का तुला? नाही, म्हणजे माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत, पण सुरवेंकडून सगळं काम करून घेऊन शेखर देशमुखने त्यांना मारून टाकलं असणार सर. म्हणजे मला असं वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं सर. आपण बघ, एवढ्यात कुठलाही निष्कर्ष काढण्याची घाई करू नकोस आणि ही गोष्ट कोणापाशी बोलू नकोस. आपल्याला वाटत एक असतं आणि प्रत्यक्ष त्याहून काहीतरी वेगळंच असतं. एक काम कर, वहिनीखाली केमिस्टकडे गेली, तू जरा तिच्याबरोबर राहा. नार्वेकर केव्हा येणार आहेत?
साहेब म्हणजे आतापर्यंत यायला पाहिजे होते त्यांनी. त्यांचा फोन आला तेव्हा म्हणाले चौधरी साहेबांना थांबून ठेवा. एक कलाकार असेच असतात, एक बट काढायला घेतली असेल आणि चित्र पूर्ण झाल्याच्या आवेशात फोन केला असेल. अहो या तुमचीच वाट बघतोय. सॉरी सर, थोडा उशीरच झाला. 100 वर्ष आहेत तुम्हाला. काय शेवटचं टचअप करत होतो मी. आणलायत ना. म्हणजे काय इतक्या ढोबळ वर्णनावरनं चित्र काढणं फारच अवघड झालं सौदर सर. तुला माहित नाही कितपत जुलट ते काढलंय तर खरं. ओके नार्वेकर, राणे हे चित्र आपण लगेच सुर्वेबाईंना दाखवूया. एकदा का हा चेहरा कन्फर्म झाला की मग तो पोरगा नाही सुटत आपल्या हातून. जेवण वगैरे काही जाणार नाही प्लीज. मॅडम तुमचं बरोबर आहे पण सर म्हणतात तर खरंच घरी जाऊन थोड्या विश्रांती घ्या ना, बरं वाटेल. मैनी ऐक ना प्लीज, मग नेहा सुद्धा घरी आली असेल, तिला याच्यातलं काही माहीत नाही आहे का? तुझी वाट बघत असेल ना ती. हा बोल आरती. काका मी नेहा बोलतेय. नेहा हा बोल बोल. किती वेळ अजून तुम्हाला यायला? ऍक्च्युली अगं आमचं काम झालंच आहे, म्हणजे आम्ही निघतोच आहोत थोड्या वेळात. आई आहे तिकडे. हो तिला दे. नेहा हॅलो बोल बाळा. अजून किती वेळ तुम्हाला यायला? झालं तुमचं ब्लड डोनेट करून? काकू म्हणत होते की तुम्ही कोणाला तरी ब्लड डोनेट करायला गेलाय. हा हो होत झालं. मग आता घरी या ना, मला खूप कंटाळलाय. काकू म्हणाले की फोन करू नकोस, बंद असेल. मला खूप कंटाळला म्हणून मी फोन केला. बाबा कुठे आहेत? बाबा ना इथेच. हे बघ नेहा, सोना शहाणी आहेस ना तू. तू आजचा दिवस काकूकडे झोपशील, म्हणजे आम्हाला यायला थोडा वेळ लागेल ना बाळा. ते काय नाही, जर तुम्ही आता आला नाही तर मग मी रिक्षात बसून येईन. नाही नको. ठीक आहे मग मी येते बाळा, थोडा वेळ थांब. काय झालं बाळा? हां हे वहिनी वहिनी रडू नकोस प्लीज. ही मुलगी काय ऐकायला तयार नाहीये. मला ह्यांच्या जवळ नाही जायचं. रडू नकोस प्लीज प्लीज शांत. चला पर्ण आपण घरी जाऊया. आशु डॉक्टर काही बोलले तर प्लीज मला कळव नक्की. शांत. हे बघ माझं आई, आपण छान गरम गरम जेवून घेऊया, तोपर्यंत आई बाबा येतील. अगं मग गप्पा मारायच्याच आहेत त्यांच्याशी. बघ बाबा
आले असते. आई अगं आता येऊ दे मला. बाबा कुठे आहे? बाबा ना येत आहेत. येत आहेत म्हणजे तुझ्या बरोबर नाही आले? नाही. मग कुठे गेले? एक्सक्यूज मी मॅडम, मी निघू का? अगं खूप उशीर झालाय अपर्णा. त्यात काय जाईन मी. नाही असं नको करूस. हे बघ आजची रात्र तू इथेच राहा. आरती तिला जरा गेस्ट रूम दाखवशील प्लीज? ये. आय कुठे गेलेत बाबा? अगं काय झालं माहिती, आम्ही येत होतो ना तेव्हा बाबांना एक इम्पॉर्टंट फोन कॉल आला म्हणून बाबा मीटिंगला गेले. शी बाबा, हे काय, मला त्यांना एक गंमत सांगायची होती. आता उद्या सांग. नाही मला आत्ताच सांगायची. हे काय निहा, तुला माहिती ना आपले बाबा किती बिझी आहेत ते, म्हणून काय मी त्यांच्याशी बोलायचंच नाही. तसं नाही ग राणू. एक मला सांग, तू जेवलीस का? नाही. मग चल आपण जेवून घेऊया. चल. नाही मी नाही जेवणार. नेहा ए सोन्या, उद्या सकाळी तुला शाळा आहे ना, लवकर उठायचं आहे ना. काय ग, चल आपण जेवूया. ठीक आहे मी आत्ता जेवते, पण मी बाबा यासोबत जागणार. असं कसं करून चालेल नेहा, लवकर उठायचंय ना तुला बाळा. नाही मी जागणार. नेहा तुला एकदा सांगितलं समजत नाही. सॉरी सॉरी आई. असं हट्ट नाही करायचं बाळा, आईचं ऐकायचं ना. कसला विचार करताय सर? दयाळ एक गोष्ट आपल्याला अडचणीत आणणार. कोणती? त्या सुरवेला आपण मोबाईल घेऊन गेला होता. हो. त्या मोबाईलच्या कॉल रजिस्टर मेनू मध्ये म्हणजे मिस्ड कॉल, डायल्ड कॉल किंवा रिसिव्ह्ड कॉल मध्ये आपला नंबर कुठे ना कुठे आला असेल नक्की. हो असणार. उगाच हे लफडं दारापर्यंत येणार. द्या तुम्ही त्याला मोबाईल नको घेऊन द्यायला हवा होता. असं तुम्हीच म्हणाला होतात ना. हो पण मला कुठे स्वप्न पडलं होतं की असं जाऊन पुढे असं होणार आहे. मग काय मला स्वप्न पडलं होतं. खरंय तुमचं द्या, खरंय. या केसच्या पोलीस तपासाच्या सर्व डिटेल्स, सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतील याची व्यवस्था करा. ठीक आहे. आणि हो तो मोबाईल, मोबाईल सापडला का पोलिसांना? ते कसं सांगता येईल, पण बहुधा सापडला नसावा. कारण जर सापडला असता तर पोलीस आपल्यापर्यंत नक्की पोहोचले असते. याचा अर्थ आपण कुठल्याही क्षणी अडचणीत येऊ शकतो. त्याला वाटेल तेवढा पैसा खर्च करा, आपण लवकरात लवकर त्या पोलीस तपासाच्या सर्व डिटेल्स आपल्यापर्यंत आणा. वाटेल तेवढा खर्च करा.